विकसित भारत या संकल्पनेवर आधारित आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले श्री हितेश जैनजी डॉक्टर सुधीर मेहताजी श्री मनोज पोचटजी कृतिका भंडारी समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे की अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाची संस्था असलेल्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि विकसित भारताच्या अंतर्गत ज्या सांस्कृतिक विरासतच्या संदर्भात आपण बोलतो ते सगळं आपलं हिस्टॉरिकल अँड कल्चरल हेरिटेज ज्या संस्थेने सांभाळलं ती भांडारकर इन्स्टिट्यूट आहे आणि मी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सर्व डायरेक्टर्सचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की आज त्यांनी माझं स्वागत करताना त्यातलाच काही ऐतिहासिक अशा प्रकारचा ठेवा पुस्तक स्वरूपात त्यांनी मला दिलेला आहे निश्चितच मी त्याचं अध्ययन करेन आत्ताच सुधीरभाईंनी आणि हितेशजींनी विकसित भारत अँबेसडर ही संकल्पना काय आहे आणि ती कशा करताय हे आपल्यासमोर या ठिकाणी सांगितलं प्रधानमंत्री महोदय नेहमी सांगतात की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत तयार करायचा आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपले पूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब हे नेहमी असं म्हणायचे की आपल्याला दोन हजार वीस साल जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण दोन हजार वीस साली भारत हा जगातला सर्वात युवा देश म्हणून एस्टॅब्लिश होणार आहे आणि या युवा शक्तीला मानव संसाधनामध्ये जर आपण परिवर्तित केलं तर आपण विकसित राष्ट्र देखील होऊ शकतो आणि जगातलं उत्तम राष्ट्र देखील होऊ शकतो अनफॉर्च्युनेटली फॉर फर्स्ट टेन फिफ्टीन इयर्स वी डीड नॉट डू एनिथिंग ज्यावेळेस नवीन मिलेनियम सुरू झालं त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चार ते दोन हजार चौदा अ डिकेड ऑफ डिके असा ज्या डिकेडचा उल्लेख केला जातो त्या डिकेडने या विकसित भारताचं किंवा ए पी जे अब्दुल कलाम साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं त्याच्यावर कुठलीच कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही पण दोन हजार चौदा साली देशामध्ये परिवर्तन झालं आणि प्रधानमंत्री मोदीजींनी देशामध्ये एक नवीन कार्यसंस्कृतीला सुरुवात केली आणि गेल्या दहा वर्षामध्ये इतकं मोठं परिवर्तन या देशामध्ये घडलेलं आपण बघितलं विकसित भारताकडे जात असताना जोपर्यंत परिवर्तन काय झालं हे आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपला वेग काय आहे आपला मार्ग काय आहे आणि अर्थातच आपली मंजिल काय आहे या तिन्ही गोष्टी आपल्या लक्षात येणार नाहीत आणि म्हणून मी आपल्यासमोर काही स्लाईड्स या ठिकाणी प्रेझेंट करू इच्छितो आपण जर बघितलं फ्रॉम स्पॉर्ट्स टू स्पेस अँड सायन्स टू स्टार्टअप्स इट इज इंडियाज डिकेड दहा वर्षामध्ये आपण हे बघितलं की एक सेंटर स्टेज भारताला सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं आता दोन हजार तेराला काय स्थिती होती दोन हजार तेराला इंडियन इकॉनॉमी वॉज अमंग्स फ्रेजाईल फाईव्ह पाच अर्थव्यवस्था आय एम एफनी आणि सगळ्या जगातल्या फायनान्शियल अडवायझर्सनी सांगितले होते की दीज इकॉनॉमीज आर गोईंग टू क्रॅश दे आर नॉट गोइंग टू स्टे दीज आर द मोस्ट फ्रेजाईल इकॉनॉमीज आणि त्या फ्रेजाईल मध्ये पहिल्या पाच फ्रेजाईल मध्ये भारत होता आणि दोन हजार बावीस मध्ये काय परिस्थिती आहे सगळे असं म्हणतात की इंडिया इज द ब्राइटेस्ट स्पॉट इन द वर्ल्ड इकॉनॉमी आणि फ्रॉम फ्रेजाईल फाईव्ह वी एंटर फर्स्ट फाईव्ह बिगेस्ट इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड विद इन टेन इयर्स दहा वर्षामध्ये पहिल्या पाच जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपण त्या ठिकाणी गेलो आणि हे जे काही ट्रान्झिशन आपण दोन हजार चौदापासून बघितलं आज आम्ही जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहोत मोदीजींनी सांगितलंय थर्ड टर्म अँड वी विल बी द थर्ड बिगेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आणि त्यानंतर दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तेचाळीसचा जो रोड मॅप आहे ट्वेंटी फोर्टी सेवन इंडिया विल बी अ डेव्हलप्ड नेशन वी विल हॅव अ डेव्हलप्ड इकॉनॉमी आणि त्याच्याकडे जाण्याकरता व्हॉट इंडिया रिअली really रिक्वायर्स इज ज्या आजचा कार्यक्रम आहे की विकसित भारताचे अँबॅसेडोर्स आपापल्या आप क्षेत्रामध्ये जे काम करतील असे सगळे अम्बेसेडोर्स आपल्याला पाहिजे आहेत आता आपण जर हे पॅरामीटर्स बघितले व्हॉट हॅज रिअली हॅपन तर आपण बघा जी डी पी ग्रोथ एव्हरेज ग्रोथ इन यू पी इट वॉज फोर पॉईंट फाय पर्सेंट नाव इट इज एट पॉईंट फोर पर्सेंट इन्फ्लेशन इट वॉज मोस्टली डबल डिजिट इन्फ्लेशन नाव इट इज इट हॅज कम डाऊन टू फाय पर्सेंट इथे सिक्स पॉईंट सेव्हन पर्सेंट आम्ही एव्हरेज दिला पण नाव इट हॅज कम डाऊन टू फाय पर्सेंट एफडीआय इन्फ्लो फ्रॉम थर्टी सिक्स बिलियन डॉलर्स टू एटी फायव्ह बिलियन डॉलर्स त्याच्यानंतर एक्सपोर्ट्स थ्री हंड्रेड बिलियन डॉलर्स टू सेवन सेव्हन्टी म्हणजे दीडपट आपले एक्सपोर्ट्स वाढले फॉरेक्स रिझर्व टू सेवन्टी बिलियन पासून आपण सिक्स हंड्रेड बिलियन पर्यंत गेलो या ठिकाणी करंट अकाउंट डेफिसिट हा आपला फाय पॉईंट वन पर्सेंट ऑफ द जी पी विच इज व्हेरी अलार्मिंग फाय पॉईंट वन पर्सेंट ऑफ द जी पी इज व्हेरी अलार्मिंग फ्रॉम देअर वी हॅव कम डाऊन टू ऍब्सोलूट विद इन पॅरामीटर्स ऑफ टू पर्सेंट ऑफ द जी पी आणि त्याचसोबत आपण जर बघितलं तर हे सगळं होत असताना एक वन ऑफ द पेंच की आपल्याला अप्रुवल्स कसे मिळतात तर एन्व्हायरमेंटल अप्रुवल्समध्ये फॉर अ प्रोजेक्ट वी यूज टू टेक सिक्स फॉर्टी डेज सिक्स फॉर्टी डेज म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचा एक वर्ष असतो सो फॉर वन प्रोजेक्ट वी यूज टू टेक ॲटलिस्ट टू इयर्स आता ते कमी होत होत हंड्रेड अँड थ्री डेजवर या ठिकाणी आपण आणलेलं आहे आणि ते अजून कमी करण्याचा प्रयत्न हा आपल्याला या ठिकाणी करतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर इन्फ्लेशनचा दर म्हणजे महागाईचे दर या ठिकाणी कमी झालेले आहेत आणि याचं कारण काय आहे तर याचं कारण मुख्यत्वे करून ट्रान्सपरन्सी आहे याचं कारण जे आहे ते एक जी पॉलिटिकल विल आणि जर आपण विचार केला तर अवस्था काय होती अवस्था अशी होती की केवळ आपल्याला मागच्या काळामध्ये स्कॅम्स पाहायला मिळायचे टू जी थ्री जी जिजा जी काय वेगवेगळे स्कॅम्स त्या काळात झाले होते असे नुसते स्कॅम्स आपल्याला पाहायला मिळायचे क्रोनिक कॅपिटलिझम आपल्याला पाहायला मिळायची देर वॉज नो पॉलिटिकल विल देर वॉज लॅक ऑफ पॉलिटिकल विल टोटल पॉलिसी पॅरलिसिस होता आणि त्यामुळे इंडियाज रेटिंग गॉट डाऊन इंडियाज एफ डी आय डिक्रीज आणि आपले एक्सपोर्ट देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले होते अशा प्रकारच्या परिस्थितीतनं आज आपण या ठिकाणी बाहेर पडलो हे आपण बघू शकतो यू कॅन सी हा डायनामिक डॅशबोर्ड आहे की काय परिस्थिती एटी टू ट्वेंटी फिफ्टीचा हा एक डॅशबोर्ड आपण बघू शकतो आपण खालून वर वर येत जातोय बघा यू कॅन सी द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी विल बी बाय ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन विल बी द थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आणि याच्याकरता मंत्र काय आहे प्राईम मिनिस्टर साहेबांचा मंत्र आहे रिफॉर्म परफॉर्म ट्रान्सफॉर्म अँड इन्फॉर्म या चार गोष्टींवर आधारित हा जो काही बदल आहे हा बदल या ठिकाणी होतोय आणि मग त्याचे जे काही पॅरामीटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत वेलफेअर टू द लास्ट माईल इकॉनॉमिक रिफॉर्म्स डिजिटल इंडिया गतीशक्ती मेक इन इंडिया कल्चरल रेनेझो ऑनेस्ट इन गव्हर्नन्स वुमेन लेट डेव्हलपमेंट खेलो इंडिया सिक्युरिंग इंडिया रिडिफनिंग वर्ल्ड ऑर्डर महाराष्ट्र अर्थातच महाराष्ट्र तर यायलाच पाहिजे नो ग्रोथ इन इंडिया इज पॉसिबल विदाऊट महाराष्ट्र बिकॉज महाराष्ट्र इज द ग्रोथ इंजिन इट इज अ पॉवर हाऊस ऑफ इंडियन इकॉनॉमी त्यामुळे महाराष्ट्र विल बी द गेट वे टू द विकसित भारत आयडिया ऑफ ऑनरेबल प्राईम मिनिस्टर आज आपण पाहतोय की अंत्योदय अल्टिमेटली जोपर्यंत डिस्पॅरिटी राहील तोपर्यंत विकासाला अर्थ नसतो आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आणि मग याच्यामध्ये काय केलं याच्यामध्ये बँकिंग द अनबँक साठ कोटी लोक असे होते सिक्स्टी क्रोअर ज्यांच्या घरामध्ये कोणाही जवळ बँक अकाउंट नव्हता ज्यांनी कधीही बँकेचा चेहरा पाहिला नव्हता बँक काय असते त्यांना माहिती नव्हतं त्यामुळे तुमच्या आमच्या अर्थव्यवस्थेच्या पूर्णपणे बाहेर हे साठ कोटी लोक होते या साठ कोटी लोकांना मोदीजींनी पहिल्यांदा बँक अकाउंट देऊन त्यांना अर्थव्यवस्थेचा भाग बनवलं ते आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आले <सथी> फंडिंग द अनफंडेड पी एम मुद्रा योजना म्हणजे काय ज्याला कुठेही कर्ज मिळू शकत नाही त्याच्याजवळ तारण ठेवायलाही काही नाही त्याच्याजवळ गॅरंटी द्यायलाही कोणी नाही त्यामुळे तो कधीच जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही अशा फंडिंग द अनफंडेडला पी एम मुद्रा योजनेतनं आज आपण बघितलं तर जवळपास तीस कोटीपेक्षा जास्त लोकांना आपल्या पायावर पी एम मुद्रा योजनेच्या माध्यमातून उभं केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा एक जागतिक रेकॉर्ड आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये ट्रान्सपरन्सी आणली स्किलिंगच्या माध्यमातनं आपल्या जी काही लोकसंख्या आहे याला मानव संसाधनामध्ये परिवर्तित करण्याकरता टू ट्रान्सफॉर्म इन टू ह्युमन रिसोर्स स्किलिंगचं एक मोठं काम आपण या ठिकाणी केलं विशेषतः फार्म सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सपोर्ट हा आपण उभा केला आणि त्यांच्याकरता विशेषतः जे काही वेगवेगळे गेटवेज तयार करायचे आहेत ते तयार केले जो काही के मार्केट ऍक्सेस आहे तो मार्केट ऍक्सेस तयार केला वन नेशन वन मार्केट इ नामच्या माध्यमातून सगळ्या आपल्या जेवढ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत यांना एकमेकाशी जोडलं पूर्वी असं होतं की दे वेअर वर्किंग इन सायलोज सो नो बडी न्यू व्हॉट इज द रेट इन अदर मंडी आज कुठल्याही मंडीमधल्या व्यक्तीला मला बेस्ट रेट कुठे मिळेल हे त्या मंडीमध्ये पाहायला मिळतं त्यामुळे नाम सारखी एक या ठिकाणी व्यवस्था केली आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून इन्शुरिंग द अनइन्शुअर्ड ज्याने कधी इन्शुरन्सचा विचार केला नव्हता जो मेला तरी कोणी पाहत नव्हतं ज्याचा ॲक्सिडेंट झाला तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देणारा नव्हतं अशा लोकांना पंधरा आणि वीस रुपयामध्ये इन्शुरन्स देऊन आणि त्यांना त्या ठिकाणी विम्याचं कवच देण्याचं काम हे मोदीजींनी केलं परिणाम काय आहे परिणाम हा आहे की नाईन इयर्स पंचवीस कोटी लोकं ट्वेंटी फाय करोर पीपल केम अबाउ द पॉवर्टी लाईन गरीबी रेषेच्या वर पंचवीस कोटी लोक या ठिकाणी आले अँड आय थिंक दिस इज अ रेकॉर्ड एव्हर हॅपन इन एनी कंट्री की नाईन इयर्स पॅन ट्वेंटी फाय क्रोर पीपल पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेच्या वर आले आणि धिस इज द मोदी इनॉमिक्स दिस इज द मोदी इनॉमिक्स जी डी पी ग्रोथ जी आज आपल्या देशामध्ये पाहायला मिळते ती मुडभर लोकांच्या भरोश्यावर नाही आहे तर एक प्रकारे जो व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या बाहेर होता त्याला अर्थव्यवस्थेत आणून अर्थव्यवस्थेचं चक्र फिरवलेलं आहे त्याला अर्थव्यवस्थेमध्ये आणून अर्थव्यवस्था गतिशील केलेली आहे आणि हे चक्र जर आपण बघितलं आज ज्यावेळेस तीन कोटी घरं बनतात तर त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते अकरा कोटी टॉयलेट बनतात त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते प्रत्येक घरामध्ये पाणी पोचतं त्यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते प्रत्येक घरी वीज पोचते तुम्ही विचार करा या प्रत्येक गोष्टी करता तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग लागतं त्याला तुम्हाला सर्व्हिस लागते त्यातनं जॉब्स क्रिएट होतात त्यातनं लोकांच्या खिशात पैसे जातात त्यातनं रिटेल करता एक ऑपॉर्च्युनिटी तयार होते म्हणजे ही सगळी साखळी जी काही आज आपण फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत ही हँडफुल फ्यूच्या भरोशावर नाही पंचवीस कोटी लोकांना अधिकार देऊन मोदीजींनी भारताला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी या ठिकाणी तयार केलं आणि आता वर्ल्डच्या सगळ्या एजन्सीज सांगतात देर आर ओनली थ्री पर्सेंट पीपल इन इंडिया हु आर अंडर एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे ज्या देशामध्ये देशाचं इकॉनॉमिक सर्वे सांगायचा की फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट पीपल आर इन एक्स्ट्रीम पॉवर्टी त्या देशामध्ये आज देर आर ओनली थ्री पर्सेंट म्हणजे थ्री पर्सेंट असणेही आपल्याला काही भूषणाभं नाही आहे बट इट्स अ नंबर विच कॅन बी टॅकल्ड इन नेक्स्ट टू टू थ्री इयर्स त्यामुळे मला असं वाटतं की एक फार मोठं या ठिकाणी काम हे झालेलं आहे आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी मोदीजींनी केल्या ज्याच्यामध्ये बिझनेस अप्रुव्हल जे आहेत याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे मी स्वतः आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तर एक वेळ माझ्या असं लक्षात आलं की एक हॉटेल जर टाकायचं असेल एक हॉटेल बांधायचं असेल एक नवीन हॉटेल बांधायचं असेल तर यू युज टू रिक्वायर हंड्रेड अँड फोर्टी सिक्स अप्रुव्हल्स आणि त्याला किमान तीन वर्ष लागायचे आणि देशातल्या सगळ्या बिझनेसेसमध्ये ही परिस्थिती होती फ्रॉम वन फॉर्टी सिक्स वी इट टू ट्वेंटी फाईव्ह आणि ते ट्वेंटी फाईव्ह आम्ही सिंगल विंडोवर त्या ठिकाणी आणले आणि हे जे तीन तीन वर्ष लागायचे त्याला तीन अँड सहा महिन्यावर आपण आणलं आणि रेग्युलर प्रोसेस आहे म्हणजे अजूनही काही सॅटिस्फॅक्टरी झालं असं नाही पण मोदीजीने काय केलं तर देशामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस या दोन गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणात काम केलं ईज ऑफ डुईंग बिझनेस आणला आणि कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस कमी केला कारण शेवटी एखाद्या बिल्डरनी किंवा एखाद्या डेव्हलपरनी दे एखादी जागा विकत घेतली आणि ती विकत घेतल्यानंतर चार वर्ष जर त्याला अप्रुव्हलच मिळाले नाही तर त्याच्यावर जी कॉस्ट त्या ठिकाणी जी काही व्यास त्याच्या कॅपिटलवर बसतं ते शेवटी तो कन्झ्युमरकडनंच वसूल करतो आणि त्यामुळे कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस ही देखील त्या ठिकाणी वर जातं आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या पाहिल्या अनेक शेकडो असे कायदे होते की जे जे आवश्यकता नव्हती ते कायदे काढून टाकले असेसमेंट जे आहे आपल्या इन्कम टॅक्सचं ते फेसलेस केलं इन्व्हेस्टर फ्रेंडली पॉलिसीज या ठिकाणी आणल्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्टार्टअप इकोसिस्टीम क्रिएट झाली आणि विशेषतः कॉर्पोरेट लॉमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदीजींनी सांगितलं की जे लोक बिझनेस करत आहेत बिझनेस करताना करता चुका होऊ शकतात देर कॅन बी बोनाफाईड मिस्टेक फॉर एव्हरी बोनाफाईड मिस्टेक देर वॉज अ प्रोव्हिजन की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वर्ष शिक्षा तीन वर्ष शिक्षा अशा प्रकारची परिस्थिती होती मोदीजींनी हे सगळे कायदे डिक्रिमिनलाइज केले त्यांनी सांगितलं की जिथे बोनाफाईड मिस्टेक आहे त्या ठिकाणी जर एखादा व्यक्ती काम करतोय तर त्याला अशा प्रकारच्या शिक्षा हे देणं योग्य नाही आहे त्याचं डिक्रिमिनलायझेशन केलं आणि हे सगळं केल्यामुळे आज आपली जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था एक प्रकारे फॉर्मल इकॉनॉमीमध्ये ट्रान्सफॉर्म झाली कारण आपल्याला माहिती आहे की जी एस टीमुळे आपली जवळजवळ आज कुठल्याही उद्योजकाला तुम्ही विचाराल म्हणजे मी आता हे जरा थोडं पुढे जाऊन बोलतोय पण एक काळ असा होता की कॅशमध्ये पैसे स्वीकारणं हा आपल्या देशातला नॉर्म होता आज तुम्ही उद्योजकाला विचारा तो म्हणतो कोण कटकट करेल बाबा जे काय आहे ते आम्हाला तुम्ही व्हाईटमध्ये द्या आम्हाला चेकमध्ये द्या तुम्ही आम्हाला पैसा जो आहे तो डिजिटली ट्रान्सफर करा त्यामुळे इकॉनॉमी जी आहे जी जवळपास फिफ्टी पर्सेंट इकॉनॉमी ही इन्फॉर्मल इकॉनॉमी चालत होती जवळपास ती इकॉनॉमी ही आता फॉर्मल झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळत आहे जे बँकिंगचे रिफॉर्म झाले या रिफॉर्म्स मध्ये देखील आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये टेलिफोन बँकिंग होत आता जे टेलिफोन बँकिंग आहे तसं नाही बँकिंग नाही टेलिफोन बँकिंग म्हणजे कुठला तरी नेता फोन करायचा की ह्या माझ्या जवळचा याला कर्ज देऊन टाका आणि मग त्याला कर्ज मिळायचं आणि तो कधीच कर्ज भरला नाही आणि त्यामुळे रोज एनपीए ची संख्या वाढायची आणि आपल्या ज्या बँका आहेत या बँका त्या ठिकाणी अडचणीत यायच्या आणि म्हणून मग याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी काय केली फोर आर ची स्ट्रॅटेजी रिकग्निशन रेझोल्युशन अँड रिकव्हरी रिकॅपिटलायझेशन आणि रिफॉर्म्स ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता ऍसेट हा एन पी झाला आहे हे आरबीआयने अशा प्रकारचे नॉम्स तयार केले आहेत की कोणी लपवू शकत नाही पूर्वी जोपर्यंत सत्यानास होत नव्हता तोपर्यंत ते लपवलं जायचं आणि मग तो ऍसेट कधी रिकन्स्ट्रक्ट होऊ शकणार नाही अशा परिस्थितीत जायचा आणि बँकांचे पैसे बुडायचे त्यामुळे इन्सॉल् इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड हा आणून अशा प्रकारचे जे पैसे बँकांचे अडकलेले आहेत त्या कॅपिटलची किंमत कमी 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 होत जाते त्याच्या आधी त्याला एनपीए घोषित करायचं आणि कोडच्या अनुसार इन्सॉल्वन्सीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण करायची एन सी वगैरे जे काय आपण फोरम्स तयार केलेले आहेत या फोरम्सच्या माध्यमातन आणि त्याच्यानंतर ते रिकॅपिटलाइज करायचं आणि त्यामुळे देशाचे अडकलेले पैसे हे खूप मोठ्या प्रमाणात आपण बाहेर काढू शकलो आज आपण पाहू शकतो परिणाम काय आहे परिणाम असा आहे एसबीआयचं जे अॅन्युअल प्रॉफिट तेरा चौदा मध्ये पन्नास हजार कोटी होतं अकरा हजार कोटी होतं ते पन्नास हजार कोटीवर गेलं आपलं गेल्या नऊ वर्षामध्ये दहा लाख कोटी रुपयाच्या एनपीएची रिकव्हरी आपल्या बँक या ठिकाणी करू शकले हे दहा लाख कोटी तुमचे आमचे होते हे आपले पैसे होते ज्याची रिकव्हरी झाली आणि एचडीएफसी बिकम द वर्ल्ड फोर्थ लार्जेस्ट बँक आणि त्यासोबत पब्लिक सेक्टर बँकनी त्यांचा नफा जो तीस तेहतीस हजार कोटी मध्ये असायचा आणि तोही मोस्टली कागदावर असायचा द रिअल प्रॉफिट ऑफ पब्लिक सेक्टर बँक्स हॅज ग्रोन टू वन लाख करोड एक लाख कोटीचा नफा आज पब्लिक सेक्टर बँकलेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून मी या संदर्भात सांगितलेलंच आहे मोदीजींनी आता त्यांचा ट्विट या ठिकाणी की क्वार्टर थ्री मध्ये ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरच्या वी हैव ग्रोन बाय एट पॉइंट फोर परसेंट नाव दिस इज अ टाइम वेन द एंटायर वर्ल्ड इज सीइंग रिसिशन

चिदंबरम साहेबांना माहितीच नव्हतं की ते मोदीजींची डील करतायत डीलिंग विथ प्राईम मिनिस्टर मोदी आज बघा जगामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आलो आणि चिदंबरम साहेब जे म्हणत होते की एखादा वेंडर भाजीचा एखादी बाई ही डिजिटल पेमेंट करू शकेल का आता त्यांनी पुण्यात येऊन पाहिलं तर सगळे चहावाले डिजिटल पेमेंट करतायत भाजीवाले डिजिटल पेमेंट करतायत कुठल्याही अमृत तुल्यला गेलं तर आपल्या मोबाईलने पेमेंट करता येतो ही परिस्थिती आज खरं म्हणजे डिजिटल गेटवे मध्ये मोदीजींनी करून दाखवली आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण पहिल्या नंबरवर गतीशक्ती गतीशक्ती एक अशी योजना आहे की ज्याच्यातनं आज संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचं मॅपिंग हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यातनं हा जो काही प्लॅटफॉर्म गतीशक्तीचा तयार झालेला आहे हा सगळ्या वेगवेगळ्या लेयर्स या एपीआय जोडून एक सिंगल प्लॅटफॉर्म असा तयार झाला आहे की आज जर एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल पूर्वी एक रस्ता बनवायचा असेल तर त्याचं पहिल्यांदा फिजिकल सर्वे करावा लागायचा आणि मग अनेक वेळा रस्ता बनवता बनवता लक्षात की खालून तर पाईपलाईन चाललेली आहे माहितीच नाही आहे आता गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर एखादा प्रोजेक्ट कन्सिव्ह करण्याकरता सोपा आहे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं झालेली आहेत सगळे ऑल लेअर्स आर पुट ऑन गतीशक्ती आणि आता परिणाम काय आहे बघा की आपण दोन हजार बारा तेरामध्ये किंवा तेरा चौदा मध्ये जेव्हा युपीएचं सरकार होतं तर आपण कॅपिटल एक्सपेंडिचर करायचो टू लॅक करोड आवर कॅपिटल एक्सपेंडिचर वॉज टू लॅक करोड नावर कॅपिटल एक्सपेंडिचर इज टेन लॅक करोड फाय फोल्ड फाय फोल्ड, फोल्ड पाच पटीने ते वाढलेलं आहे आणि मग आपण पाहू शकतो की आज रुरल रोड जे आहेत ते 91 वन किलोमीटर पर डे आपण करतोय हायवेज थर्टी फोर किलोमीटर पर डे करतोय एवढी मोठी आपण मध्ये सगळी कॅपॅसिटी ॲडिशन या ठिकाणी केलं आहे नॅचरल गॅसची पाईपलाईन सगळी आकडेवारी आपल्या समोर आहे मी आपला वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही आणि नंबर ऑफ एअरपोर्ट्स इन इंडिया हॅव डबल्ड सेव्हन्टी फोर एअरपोर्ट होते वन फोर्टी नाईन एअरपोर्ट या ठिकाणी झालेले आहेत अर्थातच पुण्याच्या एअरपोर्टचा विस्तारित जो एअरपोर्ट आहे त्याचं उद्या उद्घाटन होणार आहे मला पुणेकर रोज विचारायचे त्यामुळे उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या तीन चार वर्षात अजून एक नवीन एअरपोर्ट पुण्याला आपल्याला द्यायचाच आहे त्यामुळे त्याचही होपफुली होपफुली यावर्षी त्याचं काम सुरू करण्याचा प्रयत्न आपण करू त्याचं एक्विशन वगैरे आपण निश्चितपणे या ठिकाणी करू आपल्याला माहिती आहे की मेकिंग इन इंडिया आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांनी मेक इन इंडियाचा नारा दिला आणि मेक फॉर वर्ल्डचा नारा दिला आणि आज आपण पाहतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात डिफेन्सचं सेक्टर असेल एम एस एमईचं सेक्टर असेल प्रत्येक सेक्टरमध्ये ज्याला रायझिंग टू द ऑकेजन म्हणतात तसे आपल्या उद्योजकांनी ते करून दाखवलं आणि विशेषतः मी एम एस एमईचं जे सेक्टर आहे त्याचं विशेष उल्लेख करू इच्छीन की कोविडनंतर सगळ्यात डिफिकल्ट टाइम वॉज फॉर एम एस ई सेक्टर पण माननीय मोदीजींनी जवळपास तीन लाख कोटी रुपये थ्री लॅक करोड हे एम सेक्टर करता त्या ठिकाणी नेमून दिले आणि त्यातनं आमचं एमएसएमई सेक्टर हे मोठ्या प्रमाणात उभं राहिलं थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड करोड रुपीज आणि मोठ्या प्रमाणात एम एस सेक्टर करता जे काही त्या ठिकाणी रिफॉर्म आले या रिफॉर्म्समुळे मुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हे सेक्टर उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत कॉटेज इंडस्ट्री आपली उभी राहिले पी एल आय सारख्या स्कीम्समुळे चौदा सेक्टरमध्ये आपण या ठिकाणी आठ लाख कोटीचे इन्क्रीमेंटल सेल्स हे या ठिकाणी करू शकलो प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह ही एक नवीन पद्धत या ठिकाणी काढली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि एक्सपोर्ट्समध्ये नवीन रेकॉर्ड आपण केला या ठिकाणी सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स बिलियन युएसडी एवढा एक्सपोर्ट आपण करू शकलो हा देखील मला असं वाटतं एक मोठा रेकॉर्ड आहे आज आपण पाहू शकतो की आ, मेक इन इंडियामध्ये ज्या प्रकारे आपलं काम झालंय आहे एमएसएमईचं कॉन्ट्रीब्युशन हे आता आपल्या जी मध्ये थर्टी पर्सेंट झालंय हे महत्वाचं काय कारण देशामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी एम्प्लॉयमेंट जर कोणी क्रिएट करत असेल तर त्या एमएसएमई करतात आणि बोईंग आणि एअर बस म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की भारत सगळ्यात मोठ्या एअरक्राफ्टच्या ऑर्डर प्लेस करणारा देश झालेला आहे आणि बोईंग आणि एअरबस मोदीजी विस्तार तर करतात पण दुसऱ्याला फायदा नाही मिळू देत त्यांनी सांगितलं आम्हाला एअरक्राफ्ट पाहिजे आहेत आम्ही एअरपोर्ट वाढवले आहेत फ्लाय करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे एअरक्राफ्ट आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ पण बनवावे लागतील ला आमच्या देशामध्ये येऊन आणि आता बोईंग आणि एअरबस हे दोघंही भारतामध्ये येऊन इट वॉज अनहर्ड इट व म्हणजे कधी याचा विचार केला नव्हता की भारतामध्ये या दोन कंपन्या येऊन या ठिकाणी एअरक्राफ्टची निर्मिती करतील आता त्याचही सुरू झालेलं आहे आणि डिफेन्स एक्सपोर्ट मध्ये आपलं ट्वेंटी थ्री टाइम्स आपण त्या ठिकाणी पुढे गेलेलो आहोत खरं म्हणजे आपण एक्सपोर्ट करतच नव्हतो आपण वी वेअर नेट नेट इम्पोर्टर्स पण आता आपण डिफेन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतोय हे सगळे आकडे आपल्या समोर आहे बघा मरीन एक्सपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक गुड्समध्ये टॉय एक्सपोर्टमध्ये एक्सपोर्ट आपण इतक्या मोठ्या प्रमाणात आणि आता मध्ये आपण बघितलं आणि मला हे सांगितलं पाहिजे की देश आपला मध्ये खूप पुढे चालला आहे पण हु इज द लीडर इन एफ इट इज महाराष्ट्र आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की या वर्षीचे एफडीआयचे रिझल्ट हे आत्ताच आरबीआयने घोषित केले महाराष्ट्र नंबर वन तर आहेच पण गुजरात कर्नाटका आणि उत्तर प्रदेश पुट टुगेदर या तिघांची बेरीज करा त्याही पेक्षा जास्त एकट्या महाराष्ट्राला मिळालेला आहे अँड ऑफकोर्स द क्रेडिट गोज टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदीजी कारण त्यांनी जी इकोसिस्टम तयार केली त्या इकोसिस्टीम मुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एफडीआय येताना आपल्याला दिसतोय नाव वी हॅव बिकम थर्ड लार्जेस्ट ऑटोमोबाईल मार्केट आणि सगळ्यात महत्वाचं दहा वर्षापूर्वी एकही मोबाईल आपण बनवत नव्हतो एकही नाही नॉट अ सिंगल सगळे मोबाईल इम्पोर्ट व्हायचे आता नाईन्टी नाईन पर्सेंट मोबाईल हँडसेट हे भारतामध्ये आपण बनवतो आहोत आणि आता आपण एक्सपोर्ट देखील करतो त्यामुळे एक प्रकारे मोठी मेक इन इंडियाची इकोसिस्टम तयार झाली मेक फॉर वर्ल्ड ची इकोसिस्टम देखील आता या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि मला असं वाटतं की आ, ही खरं म्हणजे विकसित भारताची संकल्पना आहे अर्थातच हे सगळं करत असताना भारताची जी संस्कृती आहे कल्चरल रेजॉ सांस्कृतिक पुनरुत्थान हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं पण त्यांना भविष्य नसतं आणि भारताचा जो इतिहास डिलीट करण्यात आला होता डिलीट म्हणजे आम्ही सगळे मुघलांच्या साम्राज्याबद्दल खूप शिकलो ते शिकलं पाहिजे पण एक हजार वर्ष या देशामध्ये चोल साम्राज्य होत ज्यांनी संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये आमच्या संस्कृतीची आमच्या धर्माची पताका उंच केली त्यांच्याबद्दल आम्ही चार ओळी देखील शिकलो नाही हा सगळा जो आमचा डिलीटेड इतिहास होता ह्या जो आमचा एक कल्चरल अशा प्रकारचा ठेवा होता तो देखील या ठिकाणी सांस्कृतिक पुनरुत्थानाचं काम हे मोदीजींनी केलं आणि आपल्याला माहिती आहे बावीस जानेवारीला पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये पुन्हा एकदा रामललांचं मंदिर आणि त्यांच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा ही या ठिकाणी आपण झालेली पाहिली सोमनाथचं मंदिर असेल राम मंदिर असेल काशी विश्वनाथचा कॉरिडॉर या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितला जे देशाचे खरे हिरोज होते दरियल हिरोज म्हणजे वल्लभभाई पटेल असतील किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असतील आम्ही इंग्रजांची जी निशाणी होती ती निशाणी आम्ही राजपथ हा इंग्रजांनी तयार केला होता आणि त्याच्यावर इंग्रजी राजाची समाधी किंवा त्याचा पुतळा लावलेला होता मोदीजीने सांगितलं राजपथ इंग्रजांकरता होता आमच्याकरता कर्तव्य पथ आहे राजपथचं नाव बदललं आणि त्या ठिकाणी कर्तव्य पथवर जो पुतळा लागला तो नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पुतळा हा त्या ठिकाणी लागलेला आपण बघितला आणि यासोबत आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी मऊ असेल नागपूरची दीक्षाभूमी असेल लंडनची शिक्षाभूमी असेल दिल्लीचं महापरिनिर्वाण भूमी असेल किंवा जिथे अंत्यसंस्कार झाले ती चैत्यभूमी महापरिनिर्वाण भूमी असेल या प्रत्येक हो, ठिकाणी या महामानवाच्या ज्या काही आठवणी आहेत या योग्य प्रकारे त्याचं जतन झालं पाहिजे आणि आपला स्वाभिमान जागृत राहिला पाहिजे या करता खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम केलं आणि हे सगळं करत असताना मोदीजींचं एक स्पष्ट मत आहे इफ इंडिया वॉन्ट्स टू बिकम अ डेव्हलप्ड नेशन फिफ्टी पर्सेंट ऑफ इट्स पॉप्युलेशन नीड्स टू बी ट्रान्सफॉर्म इन टू ह्युमन रिसोर्स नो 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 नेशन इन द वर्ल्ड नो नेशन इन द वर्ल्ड हॅज बिकम डेव्हलप्ड बाय एक्सक्ल्युजन इफ यू एक्सक्लूड फिफ्टी पर्सेंट ऑफ युअर पॉप्युलेशन विच इज व्युमेन फोक्स यू आर नेव्हर गोइंग टू गेट डेव्हलप्ड आपण बघितलं तीस वर्षापूर्वी चायनाने हे लक्षात घेतलं की आपल्याला जर विकसित व्हायचं असेल तर महिलांना आपल्याला आपल्या या व्यवस्थेमध्ये घ्यावं लागेल आणि त्यांनी ते घेण्याची सुरुवात केली आणि चायनाचं डेव्हलपमेंट झालं कुठल्याही जगातल्या विकसित देशाचं जर डेव्हलपमेंट आपण बघितलं तर ती आप ते आपल्याला महिला केंद्रित अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मोदीजींनी महिला केंद्रित अशा प्रकारची धोरणं या ठिकाणी सुरू केली आणि आज आपण पाहू शकतो मग मेटर्निटी लिव्ह पासन तर महिलांना अधिकारिता देण्याकरता आज अडीच कोटी घरं मोदीजींनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतली घरं देतो प्रयत्न करा की प्रत्येक घरामध्ये घराच्या घरा मालकिणीचं नाव आलंच पाहिजे आणि आज अडीच कोटी परिवारांमध्ये त्या मालकिणीचं म्हणजे त्या घरच्या महिलेचं नाव हे आपल्याला पाहायला मिळतंय आज अकरा हजार टॉयलेट्स जे बांधण्यात आले आहेत हे केवळ टॉयलेट्स नाही आहेत हे इज्जत घर आहेत कारण आज टॉयलेट्स नसल्यामुळे सर्वात जास्त अडचणींचा सामना महिलांना करावा लागायचा किंवा आज घरी पाणी येत आहे तर ते पाणी आल्यामुळे सगळ्यात जास्त पाणी भरण्याकरता मेहनत करणाऱ्या आमच्या महिला होत्या का आणि काय आश्चर्य बघा की आपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आमच्याकडे साठ कोटीपेक्षा जास्त घरं असे होते की जिथे पिण्याचं पाणी येत नव्हतं आज जवळपास सगळ्या घरांपर्यंत आपण पोचलो आहोत आणि काही थोडे बहुत कामं राहिले आहेत ते पूर्ण झाल्यानंतर हंड्रेड पर्सेंट घरी आपण पिण्याचं शुद्ध पाणी हे पाईपच्या माध्यमातून पोचवतो आणि हे देखील आपण या ठिकाणी बघितलंय आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे ट्रिपल तलाकचा बॅन असेल आणि मगाशी मी मुद्रा लोनच्या संदर्भात सांगत असताना माझा आकडा चुकला मी तीस कोटी सांगितलं तीस कोटी मुद्रा लोनचा जो आकडा हा फक्त महिलांचा आहे ओन्ली विमेन पन्नास कोटी लोकांना मिळाल्या पण त्या पन्नास कोटीमध्ये एकतीस कोटी, कोटी महिला आहेत म्हणजे थर्टी वन करोर विमेन फोक्स ह्या आपल्या स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो आणि हे सगळं करत असताना अनेक वर्ष महिलांना आपण विधानसभा आणि लोकसभेमध्ये रिझर्वेशन देऊ असं म्हणत होतो पण आम्ही जे निवडून येणारे लोक आहोत हे फक्त भाषण करायचो मात्र त्याच्यावर अंमलबजावणी कधी करायचो नाही आणि इतकी हिपोक्रसी होती की सर्व पक्ष म्हणायचे की नाही दिलं पाहिजे पण जेव्हा द्यायची वेळ यायची तेव्हा सगळे बॅकआउट व्हायचे मोदीजीने सांगितलं नथिंग डुईंग नवीन संसद झाली नवीन संसदेमध्ये महत्वाचा पहिला कायदा कुठला झाला असेल तर लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना थर्टी थ्री पर्सेंट आरक्षण देण्याचा कायदा केला त्यामुळे पुढच्या काळामध्ये जेव्हा महिला लॉ मेकर्स होतील मला विश्वास आहे की जेंडर इक्वॅलिटीकडे जाण्याकरता प्रत्येक कायद्याची स्क्रुटिनी होईल आणि या देशामध्ये जी जेंडर इनइक्वेलिटी आहे ती दूर करण्यामध्ये याचा एक महत्वाचा विषय असेल आज आपण पाहू शकतो की गव्हर्नन्समध्ये सगळ्यात महत्वाचा बदल काय आहे या देशाची डिलिव्हरी सिस्टीम जी होती इट वॉज मोस्ट करप्ट डिलिव्हरी सिस्टीम राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस ते एकदा वैतागून म्हणाले मी काय करू मी एक रुपया भेजता हूं तो अंतिम व्यक्ती को पंधरा पैसे मिलते हैं पचासी पैसे व्यवस्था खा जाती है देशाच्या पंतप्रधानांनी हे सांगितलं मोदीजींनी सांगितलं नथिंग डुईंग मी एक रुपया पाठविल तर पूर्ण एक रुपया शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचविल एक नवा पैसा कोणाला खाऊ देणार नाही आणि मग जनधनचे पन्नास कोटी अकाउंट साठ कोटी अकाउंट काढले जनधन आधार आणि मोबाईल ही एक अशी ट्रिनिटी तयार केली की ज्यातनं एक नवीन डिलिव्हरी सिस्टीम देशामध्ये तयार झाली की ज्या डिलिव्हरी सिस्टीम मध्ये थेट बेनिफिशरीच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत आता कोणी मध्यस्थ नाहीये कोणी दलाल नाहीये कुठे पंचायत समितीमध्ये जा तिथे जाऊन मग दोन पैसे द्या आणि योजना मिळवा आता योजना मध्ये कोणाला मध्ये येता येत नाही आता योजना ही थेट त्या लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि याचा फायदा काय झाला दहा कोटी घोस्ट बेनिफिशरी होते म्हणजे वेगवेगळ्या योजनांमध्ये जे अस्तित्वातच माणसं नव्हते असे दहा कोटी लोक गरीबाच्या योजना खात होते ते प्लग इन झालं किती पैसा वाचला दोन लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हे केवळ मोदीजींनी या डिजिटल पेमेंट गेटवे सिस्टीमनी या ट्रान्सपरन्सीनी वाचवले आणि हेच पैसे गरीबाकरता या ठिकाणी आज वाचवलेले आहेत आणि यासोबत जेम सारखं का पोर्टल काढलं आज सहा सहा लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचा परचेस जेम पोर्टलवरनं झालेला आहे त्यामुळे पब्लिक प्रोक्युअरमेंट मध्ये जो काही भ्रष्टाचार व्हायचा हा भ्रष्टाचार पूर्णपणे त्या ठिकाणी थांबवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि करप्शनच्या विरुद्ध एक महत्वाची गोष्ट ही मोदीजींनी या ठिकाणी केली आतापर्यंत लाच घेणारा हाच दोषी होता आता कायद्यात बदल झालाय लाच देणारा देखील आता दोषी आहे हा एक महत्वाचा बदल आज कायद्यामध्ये मोदीजींनी केलेला आहे आणि विशेषतः ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या रिक्रुटमेंटमध्ये परीक्षेत जो पास होईल मेरिट प्रमाणे तो लागेल त्याला इंटरव्ह्यूच ठेवलेला नाही कारण इंटरव्ह्यू वॉज सोर्स ऑफ करप्शन ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये त्यामुळे त्याला थेट नियुक्त्या देण्याचं काम हे या ठिकाणी आणलं ऑनेस्ट इन गव्हर्नन्स खेलो इंडिया आपल्याला या ठिकाणी माहिती आहे इतक्या मोठ्या प्रमाणात खेलो इंडिया खेळाच्या माध्यमातून आज आपण आपले दोनशे पंच्याऐंशी अथलीट्स हे ऑलिम्पिक करता तयार करतो आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचं आयोजन आपण केलंय आणि आता भारताने सा भारता हे ठरवलंय दोन हजार छत्तीस सालचा ऑलिम्पिक हा आपण भारतामध्ये करणार आहोत हे मोदीजींनी आपल्याला दिलेलं एक आ, विकसित भारताकडे जाणारं लक्ष आहे आपण बघू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आमचं पार्टिसिपेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम असा आहे की आपल्या म्हणजे जर आपण दोन हजार अठराशीच कंपेअर केलं तर आपल्या मेडल टॅली एशियामध्ये ऑलिम्पिकमध्ये आपली जी मेडल टॅली वाढली आहे फिफ्टी टू पर्सेंट आपली मेडल टॅली वाढली आहे गोल्ड आपले पंच्याहत्तर टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या मेडल टॅलीमध्ये फिफ्टी पर्सेंट पार्टिसिपेशन हे विमेन ऍथलीटचं आहे या आमच्या मुलींचं आणि महिलांचं आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि यासोबत आपण पाहू शकतो हो की एक सशक्त भारत अशा प्रकारची जी काही संकल्पना या ठिकाणी आहे मोदीजींनी जेव्हापासनं जे सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आहे तेव्हापासनं भारतामध्ये शांतता आहे आपल्या शेजाऱ्याला हे समजलं आहे हा जुना भारत नाही आहे की जिथे तुम्ही बॉम्बस्फोट कराल आणि तो केवळ युनायटेड नेशन मध्ये जाऊन निषेध करेल हे पूर्वीची परिस्थिती कशी होती की आमचे जे प्रमुख असायचे ते युनायटेड नेशन मध्ये जाऊन निषेध करायचे मग जाहीर निषेध करायचे मग अतितीव्र निषेध करायचे मग त्यापेक्षा तीव्र निषेध करायचे याच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही पण पहिल्यांदा मोदीजींनी सांगितलं की आमच्याकडे धमाके कराल तर घुसून आम्ही तुम्हाला मारू शकतो ही भारताची कॅपॅसिटी आहे आणि आज आपण पाहू शकतो की एक्स्ट्रीमिझम जे काही आतंकवाद होता याच्या घटना शहात्तर टक्क्यांनी कमी झाल्या सेव्हन्टी सिक्स पर्सेंटनी कमी झाल्यात आणि हे लोक सांगायचे तीनशे सत्तर हटला तो खून की नदिया बेहेगी असं त्यांनी सांगितलं होतं खूनची नदिया सोडा पत्थर मारायची आता कोणाची हिंमत राहिलेली नाही एट्टी वन पर्सेंट व्हायलेन्सच्या घटना एट्टी वन पर्सेंट कमी झालेल्या आहेत आणि जम्मू काश्मीरनी टुरिझमचे सगळे रेकॉर्ड हे या ठिकाणी तोडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर काही या सरकारने केलं असेल मोदीजींनी केलं असेल तर बॉर्डरचं इन्फ्रास्ट्रक्चर मी स्वतः लेह लद्दाखला एका आपल्या सैन्याच्या कार्यक्रमाकरता हो त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या कार्यक्रमाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण त्यांना दिला आणि तो तिथे लावण्याकरिता गेलो होतो त्यावेळेस तिथल्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की म्हणाले जुन्या सरकारमध्ये आम्ही त्यांना सांगायचो की बॉर्डरवर इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे ते म्हणायचे नाही दॅट इज नॉट अवर पॉलिसी आम्ही त्यांना सांगायचो हो, चायना आणि पाकिस्तान किंवा चायना विशेषतः बॉर्डरपर्यंत इतकं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताय की त्यांचा मुवमेंट ऑफ मेन आणि मुवमेंट ऑफ आर्मामेंट हा ते त्या ठिकाणी चोवीस तासात करू शकतात आणि आमच्याकडे जर आम्ही रस्ते आणि टनेल्स तयार केल्या नाहीत तर ते अटॅक करतील तरी मी आठ दिवस पोहोचू शकणार नाही त्यावेळेस ते तेव्हाचं सरकार आम्हाला सांगायचं की आमची स्ट्रॅटजीस ही आहे की ते त्यांच्या बॉर्डरपर्यंत येऊ शकतात पण आपल्याकडे आत येऊ शकत नाही कारण आपण रस्तेच तयार केलेले नाही मोदीजींनी सांगितलंय चालणार नाही आणि अनप्रिसिडेंटेड अनप्रेसिडेंटेड म्हणजे इट वॉज हिज वर्ड्स अनप्रेसिडेंटेड इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला माहितीच नाही कारण अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर वी डोंट बोस्ट आता इथे आम्ही एक आकडा आपल्यासमोर समोर दिलाय सहा हजार आठशे किलोमीटरचे रोड आपण त्या ठिकाणी तयार केल्यात म्हणजे जिथे जोजीला पास वगैरे जिथे जाण्याकरता सहा तास आठ तास एक दिवस लागायचा अशा ठिकाणी पाचन सात मिनिटात आपण पोचतो असे टनेल्स आपण तयार केले आहेत अशा प्रकारचे म्हणजे आता चायना जर त्यांचे फोर्सेस चोवीस तासात आणू शकत असेल तर आम्ही बारा तासात आमचे फोर्सेस मू करू शकतो अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचं जे डिफेन्सचं एक्सपेंडिचर आहे हे तीन लाख कोटीवरनं सहा लाख कोटीवर आपण नेलेलं आहे आणि हे सगळं करत असताना while uh, four people were killed in the fezabad blast, several people were injured in the varanasi blast. and based on the pictures that we see over here, there is every possibility of there having been people who lost their lives in varanasi. in lucknow, the blast took place when a bomb kept in a cycle reportedly exploded. Uh, sources have said, uh, and i am quoting the press trust of india here, that the intensity of the blast in lucknow was not of a high magnitude. <laughs> तारीख तेरा जुलै मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात आता एअर स्ट्राईक नंतर आता फेब्रुवारीमध्ये पाच वर्ष पूर्ण झाले कोणाची हिंमत नाही झाली भारताकडे वाकडी नजर करण्याची या ठिकाणी हिंमतही झाली नाही आणि बघा भारतामध्ये दंग्यांची परिस्थिती काय होती आज परिस्थिती काय आहे हा कर्व आपल्याला पाहायला मिळतो एटीज मध्ये तो, तो हायेस्ट होता आज आपण पाहतो एनडीए टू मध्ये तो लोएस्ट आहे आज दंगे करण्याची हिम्मत देखील कोणी या ठिकाणी करत नाहीये आणि विशेषतः वी आर रिडिफायनिंग द वर्ल्ड ऑर्डर आज आपण पाहू शकतो की जी ट्वेंटी जी ट्वेंटीमध्ये भारत हा पहिला देश आहे कुठल्याही देशात यापूर्वी जी ट्वेंटीची प्रेसिडेन्सी जायची तर एका शहरामध्ये कार्यक्रम व्हायचे एका शहरामध्ये भारतामध्ये मोदीजींनी साठ शहरं निवडली आणि साठ शहरांमध्ये कार्यक्रम झाले साठही शहरांमध्ये कार्यक्रम सक्सेसफुल झाले आणि ज्या काळामध्ये रशिया युक्रेनचं युद्ध चाललेलं आहे ज्या काळामध्ये अनेक देश लॉगर हेड्सवर आहे अशा काळामध्ये लोक असं म्हणायचे की याचा काय आउटकम होऊ शकत नाही देर कॅन बी नो न्यू दिल्ली डेक्लेरेशन बिकॉज नो वन इज गोइंग टू साईन नो वन इज गोइंग टू अग्री देर विल बी नो कन्सेन्सस ऑन न्यू दिल्ली डिक्लेरेशन पण मोदीजींची ही शक्ती होती त्यांची लिडरशिप होती की न्यू डिक्ली दिल्ली डिक्लेरेशन झालं सगळ्या देशांनी सगळ्या ऑल कंट्रीज नोबडी वॉज लेफ्ट आउट सगळ्या देशांनी काही मिनिमम प्रोग्रॅम्सवर मान्यता दिली आणि या ठिकाणी आपण ते डिक्लेरेशन करू शकलो आणि जगामध्ये भारत लीड करू शकतो भारत नेतृत्व करू शकतो हे जी ट्वेंटी मध्ये आपण दाखवलं जगभरातले सगळे प्रेसिडेंट महात्मा गांधींच्या समाधीवर चपला काढून जाताना आपल्याला पाहायला मिळाले हा देखील एक नजारा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितला आज आपण पाहतोय कोविडमध्ये दोनशे वीस बिलियन म्हणजे आपल्या एकशे चाळीस कोटी लोकांना दोन डोस मोदीजींनी दिले ज्यावेळेस कोविड आला त्यावेळी विकसित राष्ट्र असं म्हणायचे की सगळ्यात जास्त डेथ्स होतील तर भारतात होतील इंडिया विल नेवर बी एबल टू मॅनेज पण इंडियाने ते मॅनेज केलं आपल्या स्वतःच्या लसी आपण तयार केल्या इंटरनॅशनली काही लोकांनी लसी थोपण्याचा विचार देखील के आपल्यावर केला होता पण ते झुगारून प्रेशर झुगारून आपल्या लसी आपण वेळेत तयार केल्या आज आपण सगळे लोक जिवंत आहोत या ठिकाणी बसलो आहोत कारण दोन लसी प्रत्येकाला मिळाल्या आणि आपल्यापैकी कोणालाही एक नवा पैसा त्या लसीकरता द्यावा लागला नाही हे नवीन भारताची जी पॉवर आहे आणि याच्यामुळे केवळ हेच केलं नाही तर वॅक्सिन मैत्रीमध्ये शंभर देशांना आपण लसी दिल्या परिणाम असा आहे ते शंभर देश आज भारताचं नाव घेत आहेत मी मध्ये गेलो होतो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाकरता त्या ठिकाणचे राष्ट्रपती मला म्हणाले की आम्ही मोदीजींचे आभारी आहोत म्हटलं का बरं म्हणाल त्यांनी व्हॅक्सिन दिलं नसतं तर मॉरिशसमध्ये आम्ही जिवंतच राहिलो नसतो असं ज्यावेळेस ते राष्ट्रपती म्हणतात त्यावेळेस भारताची ताकद काय आहे हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आणि युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये ज्यावेळी दोन्ही देश म्हणतात की या वॉरमध्ये सोल्युशन जर कोणी काढू शकत असेल तर भारत काढू शकतं मला असं वाटतं केवढा भारतावरचा विश्वास आज वाढलेला आहे आणि जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले भारतीय स्टुडंट्स होते आणि युद्धजन्य स्थिती तयार झाली आपले तर स्टुडंट्स आपण काढलेच पण अन्य देशांनी सांगितलं तुम्ही तुमचे काढले आम्हाला आमचे काढता येत नाही त्या त्या देशांचे स्टुडंट्स किंवा नागरिक देखील काढण्याचं काम हे भारताने करून दाखवलं वी हॅव एंटर्ड इन टू न्यू वर्ल्ड ऑर्डर ज्या ठिकाणी फर्स्ट वर्ल्ड कंट्री नाही तर भारत आज हे डिटर्मिन करताय की जग कसं चालेल जग कुठल्या दिशेने जाईल हे आज खऱ्या अर्थानं मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं योगा आणि मिलेट्स या दोन गोष्टी मोदीजींनी जगभरामध्ये पोचवल्या आहेत आणि युएस काँग्रेसमध्ये दोनदा युएस काँग्रेसला त्या ठिकाणी ऍड्रेस करणारे मोदीजी जगातले पहिले नेते आहेत आणि आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांच्या ऍड्रेसच्या वेळी किती वेळा त्यांना स्टँडिंग ओवेशन मिळालं मला तर समजतच नव्हतं की या लोकांच्या कमरेचं काय होईल बसतायत बसतायत उठतायत गमतीचा भाग दूर पण हा जो काही रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स मला असं वाटतं आणि जवळपास एकोणीस देशांनी नाईन्टीन कंट्रीज इन्क्लुडिंग ज्या सगळ्या अरब राष्ट्र आहेत अशा सगळ्या कंट्रीजनी नाईनटीन कंट्रीजने आपल्या देशाचा सर्वोच्च अवॉर्ड म्हणजे जसं आपल्याकडे भारतरत्न सर्वोच्च अवॉर्ड आहे तसा सर्वोच्च अवॉर्ड हा मोदीजींना या ठिकाणी दिलेला आहे हा मोदीजींचा सन्मान नाही आहे हा नवीन भारताचा सन्मान आहे आज आपण पाहू शकतो आय एन एस विक्रांत आपली पहिली इंडियाज इंडिजिनस एअरक्राफ्ट कॅरियर हे भारतामध्ये आपण तयार केलं आहे जे आपलं एअरक्राफ्ट कॅरियर आहे या ठिकाणी या ज्या हेडलाईन्स आहेत म्हणजे हे इट्स अ कंपॅरिजन दोन हजार तेरा साली हेडलाईन काय असायची इकॉनॉमिक ग्रोज ऍट स्लोएस्ट रेट इन द डिकेड इन ट्वेंटी थर्टीन आता हेडलाइन काय इंडिया टू रिमेन फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी इन ट्वेंटी ट्वेंटी फोर इंडस्ट्रीय ग्रोथ स्लो टू ट्वेंटी थर्टीन आता हेडलाइन काय इंडिया फॅक्टरी ग्रोथ हिट्स फोर मंथ्स हाय इन जनवरी ऑन रोबर्स डिमांड थर्टीनची हेडलाइन काय बँक नॉन परफॉर्मिंग असेट्स सर्व फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्क्यांनी ते वाढले ट्वेंटी थर्टीन मध्ये आता हेडलाइन काय आहे बँक एन पी एस टू इम्प्रूव टू डिकेडल लो ऍट थ्री पॉइंट एट पर्सेंट बाय फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर एंड असं क्रिसिल या ठिकाणी सांगताय दोन हजार तेराला काय होतं रुपी अमंग वर्स्ट परफॉर्मिंग करन्सी ऑफ द वर्ल्ड आता स्थिती काय आहे रुपी रिमेन्स बेस्ट परफॉर्मन्स अगेन्स्ट अदर ग्लोबल मार्केट करन्सीज वॉच आउट फॉर धीज लेवल्स इन आय एन आर म्हणजे हा जे एक फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत जो काही फरक आपल्याला झालेला पाहायला मिळतोय तो आ, या म्हणजे बाराचं चित्र काय होतं आणि तेरा असं आहे की इकॉनॉमिक ग्रोथ जी त्याचं एक इंडिकेटर असं आहे की रात्रीच्या वेळी किती इल्युमिनेशन आहे याच्या आधारावर इकॉनॉमिक ग्रोथ पाहिली जाते ही दोन हजार बाराचं इल्युमिनेशन पहा आणि दोन हजार एकवीसचं इल्युमिनेशन पहा की कि किती फरक त्याच्यामध्ये पडला आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून आता मी भारतावर बोललो अगदी थोडक्यात मी हे सांगणार आहे की हे सगळं भारताचं जे काही अचिव्हमेंट आहे टुवर्ड्स विकसित भारत जे आपण चाललो आहे टुवर्ड्स विकसित भारत द गेटवे इज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये म्हणजे विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं एक गेटवे या ठिकाणी असणार आहे दोन हजार पस्तीस साली जेव्हा महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल त्यावेळी महाराष्ट्र हा टू ट्रिलियनची इकॉनॉमी कशी होईल वन ट्रिलियन तर आम्ही दोन हजार एकोणतीस पर्यंत करण्याचा प्रयत्न करतो आणि दोन हजार पस्तीस पर्यंत दीड ट्रिलियन तर आपण नक्कीच होऊ बिझनेस मुळे होय पण वी वॉन्ट टू फास्ट ट्रॅक इट अँड वी वॉन्ट टू बिकम द टू ट्रिलियन इकॉनॉमी अँड आय एम शुअर दॅट द फर्स्ट सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी ऑफ इंडिया विल बी महाराष्ट्र त्याकडे आपण आता पुढे चाललो आहोत आज आपण पाहू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात कालच आपण देशात नाही जगातलं सगळ्यात मोठं डिस्ट्रीब्युटेड सोलर जनरेशनचा करार केला नाईन थाउजंड मेगावॅट डिस्ट्रीब्युटेड सोलरचा आपण करार केलाय आणि वी वी विल द फर्स्ट स्टेट इन द कंट्री की ज्याच्यामध्ये पुढच्या तीन वर्षामध्ये कृषी करता जेवढी वीज लागते ही शंभर टक्के वीज आम्ही सोलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ आणि केवळ अकरा महिन्यामध्ये नाईन थाउजंड मेगावॅटचे करार केवळ अकरा महिन्यामध्ये आम्ही केले आणि पुढच्या अठरा महिन्यामध्ये आम ते आम्ही सोलर पार्क्स तयार करू आणि त्याची इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ती इलेक्ट्रिसिटी सप्लाय करू त्यामुळे मोठ्या प्रमाणात नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेसमुळे ग्रीन हायड्रोजन आपण तयार करतोय पंप स्टोरेजची ट्वेंटी नाईन गिगावॅट म्हणजे एकोणतीस हजार मेगावॅटचं आपण त्या ठिकाणी काम हे निश्चितपणे सुरू करतो आणि हे सगळं करत असताना आपला प्रयत्न आहे की दोन हजार पस्तीस सालापर्यंत आपली जी काही कपॅसिटी आहे आपल्या हेल्थ केअरमध्ये त्याच्यामध्ये बेड्समध्ये आपण एक लाख बेड्सचं ऍडिशन हे त्या ठिकाणी करू इच्छितो मोठ्या प्रमाणात आपण हॉस्पिटल्स तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे एफडीआय मध्ये तर मी ऑलरेडी सांगितलं आहे वी आर द नंबर वन आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आता आपण वी हॅव्ह डिसाइडेड की आपण हंड्रेड बिलियन डॉलर्स एवढी इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करणार आहोत इन्फ्रास्ट्रक्चर लेट डेव्हलपमेंटमध्ये कालच आपल्याकरता एक आनंदाची गोष्ट आहे की गडकरी साहेबांनी आणि आम्ही एक करार केला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आणि त्या करारामध्ये पुणे ते संभाजीनगर वाया अहमदनगर असा एक ग्रीनफील्ड रोड आम्ही तयार करतो आहे की जो पुणे रिंग रोडवर सुरू होईल आणि थेट संभाजीनगरला वाया अहमदनगर जाईल आणि पुणे ते संभाजीनगर हे डिस्टन्स या रोडमुळे दोन तासाच होईल जस्ट टू अवर्स दोन तासामध्ये किंवा अडीच तासामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकाल अशा प्रकारचे अनेक रोड आपल्याला माहिती आहे समृद्धी महामार्ग आणि हा समृद्धी महामार्गाला जोडणार आहे म्हणजे मी पण पुण्याच्या जवळ येण्याचा जास्त प्रयत्न करतोय म्हणजे पुण्यातनं निवडणूक लढवणार नाही आहे आता मीडियाला तेच वाटेल पण नागपूरवरनं पुण्याला सहा तासात पोहोचता येईल अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आता आपण तयार केलेली आहे ऍक्सेस कंट्रोल रोडचं जे जाळं आपण तयार करतोय महाराष्ट्र विल बी द फर्स्ट स्टेट की जे ऍक्सिस कंट्रोल रोडचं एक मोठं जाळं तयार करतो आणि आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आपण कॅपॅसिटी एनहॅन्समेंट काय करतोय तर आपला जेएनपीटी पोर्ट हा देशातला सगळ्यात मोठा पोर्ट आहे जो सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ऑफ अवर कंटेनर ट्रॅफिक तो जेएनपीटी पोर्ट हँडल करतो पण आता आपण जे एन तीनपट मोठा पोर्ट हा वाढवण पोर्ट या ठिकाणी तयार करतोय मुंबईच्या जवळ आणि त्या पोर्टमुळे जगामध्ये मेरिटाईम पॉवर म्हणून भारताला एस्टॅब्लिश करता येईल आणि अर्थातच महाराष्ट्राने जे काही भारताचं नेतृत्व केलं ते जे एन पी टी पोर्टमुळे पोर्टले डेव्हलपमेंटमुळे केलं आता त्याच्या तीन पट मोठी क्षमता जर तयार झाली तर पुढचे तीस वर्ष पुन्हा महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी सपोर्ट करेल खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत पण मी आता सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत नाही आपल्या समोर आपण सगळं दिलेलंच आहे की आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत हंड्रेड बिलियन डॉलर्सची यामध्ये ग्रीन पॉवर आपण करतोय एफडीआय मध्ये आपण नंबर वन आहोत आपण मोठ्या प्रमाणात हेल्थ केअरचं आणि विशेषतः सेफ महाराष्ट्र हा एक आपला मंत्र आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल इंटरव्हेन्शन जे आहेत मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपण देशातला सगळ्यात चांगला डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करतोय हा सायबर सिक्युरिटीचा सा। की जो देशातला सगळ्यात उत्तम सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म असेल कारण पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की हे जे काही स्ट्रीटचे गुन्हे आहेत याच्यापेक्षा सायबर गुन्हे हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आता माझं पाकिट मारलं याच्यापेक्षा माझ्या खात्यातनं पैसे चोरले अशा प्रकारचे गुन्हेच वाढणार आहे या गुन्ह्यांना टॅकल करण्याकरता भविष्यातला भारत तयार असला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना आपला सगळा भर हा जॉब क्रिएशनवर आहे मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आणि एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे पुण्यामध्ये आहे त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतात की बेंगलोर इज अ स्टार्टअप कॅपिटल कोणी म्हणतात हैदराबाद इज अ स्टार्टअप कॅपिटल बट स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया इज महाराष्ट्र देशातले सगळ्यात जास्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये आहे देशातले सगळ्यात जास्त युनिकॉर्न्स हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात पहिलं सेंटर देशातलं आपण वाधवानी इन्स्टिट्यूट मुंबई सोबत सुरू केलं दुसरं आता गुगल सोबत आपण सुरू करतो त्यामुळे जी न्यू आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजी मध्ये महाराष्ट्र विल बी नंबर वन आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात जॉब्स आपण तयार करणार आहोत शिक्षणाच्या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत पण माझी वेळ जी आहे ती निघून गेलेली असल्यामुळे म्हणजे ती संपलेली असल्यामुळे मी आता जास्त भर या ठिकाणी देणार नाही मला देखील पुढचा कार्यक्रम आहे मी एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो की विकसित भारताचं जे स्वप्न आहे या दहा वर्षाच्या आपल्या प्रवासातन आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल हे दहा वर्ष मित्र असं म्हणेल हे ट्रेलर होते असली पिक्चर अगले पाच साल मे <laughs> असली पिक्चर बाकी आहे आपण ग्रोथच्या अशा ट्रॅजेक्टरी मध्ये पुढच्या पाच वर्षात जाणार आहोत वी विल बी अनस्टॉपेबल अनस्टॉपेबल कोणी भारताला थांबवू शकणार नाही ज्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोदीजींनी आता काम सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच विकसित भारत अम्बेसडरचा अर्थ एवढाच आहे विकसित भारत हा केवळ मोदीजी तयार करणार नाही आहेत आपल्याला सगळ्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि पार्टिसिपेट कसं व्हायचं प्रत्येकाला काही सीमेवर जाऊन लढायचं नाहीये पण प्रत्येकाला आपलं कर्तव्य आपलं काम हे जरी आपण नीट केलं एक काम देशाकरता एक काम समाजाकरता एक काम राज्याकरता काहीतरी आपण आपल्या परीनं ते छोट्यातलं छोटं काम जरी आपण करू शकलो तरी आपण विकसित भारताचे अम्बेसिडर होणार आहोत आणि म्हणून आज इथे जमलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे हीच संधी आहे देशाकरता काम करण्याची हीच संधी आहे महाराष्ट्राकरता समाजाकरता काम करण्याची विकसित भारताचे अम्बेसेडर म्हणून आम्ही देखील या विकसित भारताच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामील होऊ अशा प्रकारचा आपण सगळ्यांनी संकल्प करावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं अतिशय लांबलेलं भाषण किंवा जे काही मी केलं ते संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र